उद्या एकवीस तारखेला सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जे पूर्वी जे टाइम टेबल होता आपला लॉकडाऊनमध्ये जे अतिआवश्यक सेवेसाठी जे सूट होती त्यामध्ये सात ते, ते अकरा टाइम ठेवण्यात आला आहे आणि एका दिवसासाठी सात ते दोन वाजेपर्यंत होता परंतु आज जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आदेश काढलेला आहे ते सात ते अकराचा आहे आपण याबद्दल जाणून घेऊया परभणीचे तहसीलदार विद्याचरण कळवकर सर आपल्यासोबत आहे उद्याची काय टाईमटेबल आहे आणि उद्या जनतेसाठी काय आदेश आलेला आहे कलेक्टर साहेबातर्फे ते जाणून घेऊया सर काय म्हणणार उद्या कलेक्टर साहेबांनी कोणते आदेश दिलेले आहे आणि उद्या जनतेचं टेबल कसं राहणार माननीय जिल्हाधिकारी आदरणीय मुगळीकर साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आदेश काढलेले आहेत की सकाळी सात ते अकरा या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा भाजी दूध राशन ही दुकानं चालू राहतील माझं परभणीकरांना विनंती आहे की आपण सात ते अकरा या वेळेमध्ये ज्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत तेवढ्यासाठीच बाहेर यावं विनाकारण बाहेर येऊ नये बाहेर येत असताना एका व्यक्तीने आलं तरी चालतं लहान मुलांना मोटरसायकलवर डबल सीट टिबल सीट कृपया टाळा शक्यतो कमीत कमी बाहेर पडा आणि आपापल्या ज्या दुकानात जाल त्या ठिकाणी लाईनला लागाल तर दीड मीटरचे अंतर ठेवून थांबा सर्व रस्ते मोकळे आहेत ट्रॅफिक नाही त्यामुळं आपण रांग आणि जास्त उन्हामध्ये थांबू नका सावली सावलीनं रांगेमध्ये थांबा अंतर पाळा सोशल डिस्टन्स पाळा जास्ती ठिकाणी स्पर्श करू नका साबणाचा आणि पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा घरी गेल्यानंतरसुद्धा साबणाने हातपाय धुवून मध्ये जा ज्या कॅरीबॅगमध्ये किंवा ज्या बॅगमध्ये आपण साहित्य नेणार ते सुद्धा घरी गेल्यानंतर डिटर्जंटच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्या आणि शक्यतो काळजी घ्या धन्यवाद हे होते परभणीचे तहसीलदार विद्याचरण कळवकर सर कारण की उद्या एकवीस चार दोन हजार वीस सात ते अकरा या टाइम टाइम मध्ये जे आपले आवश्यक हो काम असेल ते जनतेने आपले करून घ्यावं नंतर अकराचे नंतर कोणीही घराचे बाहेर पडू नये सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि जे आपण सध्या कोरोना पासून जे आपण लढा देत आहोत कोरोनाला ते यामध्ये आपल्याला विजय व्हायचा असेल तर आपल्याला आपले घरीच थांबावं लागेल परभणी आज तक आप और सब्सक्राइब तो जरूर करें आपकी आवाज परभणी आज तक आप हमें पर भी फेसबुक फॉलो कर सकते हैं सैयद अकील